कळंबोली येथील गुढीपाडवा सामाजिक आणि सांस्कृतिक सेवा संस्थेच्या वतीनं कळंबोली शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रेला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. कळंबोलीमध्ये गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला लहान मुलांसाठी नृत्य स्पर्धा आणि महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोभायात्रेमध्ये स्वामी समर्थ मठातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. तसंच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी लेझिम पथकासह हजेरी लावली. या यात्रेदरम्यान हिंदू समितीच्या वतीनं कार्मेल शाळेजवळ छास वाटप करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे, माजी नगरसेवक अमर पाटील, राजेंद्र कुमार शर्मा, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, महिला मोर्चा कळंबोली शहर अध्यक्ष मनीषा निकम, बायजा बारगजे, भाजप नेते अशोक मोटे, देवीदास खेडकर, जयदास पाटील यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं या शोभायात्रेत उत्साहाने सहभागी झाले होते. यात्रा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष शहाजी धुमाळ, सचिव उद्धव कदम, खजिनदार विजय सावंत, सल्लागार सदस्य बबनराव बारगजे, प्रदीप फडतरे, माणिकराव पवार, शरद वाडीकर, बाळासाहेब जगताप, सचिन मुळीक, संजय भोंडवे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आपलं योगदान दिलं. गुढीपाडव्याच्या या चैत्र पाडव्याच्या हिंदू नववर्षाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. साडे मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे आणि त्या मुहूर्ताला कळंबोलीमधल्या आमच्या समितीच्या सगळ्या सदस्यांनी आज या शोभायात्रेचं आयोजन केलं आहे आणि त्याच्यामध्ये विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातले सारे मान्यवर सहभागी झाले, विविध नागरिक संस्था मंडळं उत्साहानं सहभागी झालेली आहेत. मी या सर्वांना पाडव्याच्या नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आज पाहायला मिळतंय एकाच वेळेला पनवेलमध्ये, नवीन पनवेलमध्ये आता कळंबोलीमध्ये शोभायात्रा आहेत, संध्याकाळी कामोठ्यात शोभायात्रा आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम सुरू आहेत. मागच्या वर्षी 30 जूनला या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शपथ घेतली आणि तेव्हापासून सगळे सण उत्साहानं साजरे केले जात आहेत आणि नागरिकांमध्ये जल्लोष पाहायला मिळतोय. या सर्व नागरिकांना पाडव्याच्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना हे नवं वर्ष आपला